येथे बिबट्याची दहशत, 2 शेळ्या ठार, 1 जखमी, 35,000 नुकसान. शिराळा तालुक्यातील रिळे येथे आज पहाटे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 2 शेळ्या ठार झाल्या तर 1 शेळी जखमी झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे 35,000 नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरलेले असून रिळे, बेलेवाडी, अस्वलवाडी या सर्व परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. वन खात्याने तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी रिळेचे उपसरपंच बाजीराव संकपाळ यांनी केली आहे. येथील शेतकरी आनंदनाथ पाटील यांच्या शेतातील विहिरीचा ओढा येथे शेळ्यांचा छोटेखानी गोठा आहे. या गोठ्यात बुधवारी म्हणजे आज पहाटे 5 दरम्यान बिबट्याने हल्ला करून वस्तीवरील 2 शेळ्या ठार केल्यावर 1 शेळी जखमी केली आहे. या वस्तीवरील कुत्रे बिबट्याने पळवून नेले आहे. 35,000 नुकसान झाले असून भरपाई मिळण्याची मागणी होत आहे. घटनास्थळी वन खात्याचे वनरक्षक हनुमंत पाटील व पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर थोरात यांनी भेट देऊन पंचनामा वगैरे केला आहे. शासनाला या संदर्भात अहवाल पाठवण्यात आला आहे. नुकसान भरपाई देण्याचे प्रयत्न केले जातील असे आश्वासन वन विभागाने दिले आहे. गोटे बंदिस्त करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. यावेळी संजय पाटील, DN पाटील, संपत पाटील, शिवाजी पाटील, बाबू पाटील, रामचंद्र पाटील व शेतकऱ्यांची उपस्थिती होती. शिराळा वाळवा प्रतिनिधी संजय घोडे पाटील. पश्चिम भागात, उत्तर भागात सारखे हल्ले चालू आहेत, या बाबतीत वन खात्याची काय भूमिका, काय घेतली? वन विभागाने शक्यतो माणसांना विविध ठिकाणी आम्ही प्रबोधनकारक कार्यक्रम घेतलेले, भात शिरगाव, आपल्या तडोळ्यात आता ही कार्यक्रम वगैरे, या गावात जेणेकरून जनजागृती व्हावी आणि आपल्या लोकांनी, नागरिकांनी आपले बंदिस्त गोटे वगैरे केले तर जेणेकरून हल्ले होण्याचे प्रमाण कमी होईल, त्यासाठी आमचे प्रबोधन वगैरे चालू आहे. सांगा तुमचं काय, कधी हल्ल झाला? 5 झाला सर. आम्ही सकाळी 6 आलो इथे. बर, तर इथे हे पडलेले होते. किती शेळ्या मेल्या? 2 शेळ्या मेल्या आणि जखमी 1 जखमी झाली. दोन्ही पण गाब आहे. आणि कुत्र्या? कुत्रे एक नेलं. कुत्रे नेलं काय? मग तुमची शासनाकडे काय मागणी? बिबट्याचा बंदोबस्त करावा करू नये किंवा तुम्हाला मदत करा की बिबट्याचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई काय असेल ती शासनाच्या माध्यमातून मिळाली तर फार चांगलं होईल. आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्यामुळे अर्थसहाय्य. नाव काय सांगायचं? आनंदनाथ पाटील. किती हे झाले शेळ्या?